नमस्कार मित्रांनो, मावली अकॅडमीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, आज या ठिकाणी आपल्याला बेसिक कन्सेप्ट म्हणजे इंग्रजीचा जो भाग आहे या भागाचा आपल्याला या ठिकाणी आज अभ्यास करायचा आहे. पण इंग्रजी आपल्याला सर्वसाधारणपणे जर विचार जर केला तर बऱ्याच जणांना या इंग्रजीचा भाग जो आहे तो कसा वाटतो, थोडा अवघड स्वरूपाचा वाटतो. पण हा भाग अवघड नसून फार सोपा आहे. यासाठी आपण सखोल पद्धतीने याचा अभ्यास करण्यासाठी आपण इंग्रजीच्या मुळाक्षरापासून त्याची सुरुवात करायला पाहिजे किंवा नेमकं आपण या ठिकाणी सुरुवात त्याची करत आहोत. तर जे काही इंग्रजीमध्ये मुळाक्षर आहेत ते कोणते असावी, तर या ठिकाणी इंग्रजीतले जे काही मुळाक्षर म्हणजे एबीसीडी जे असते या अक्षरांना आपण काय म्हणत असतो, अल्फाबेट, अथवा मराठीतून त्याचा अर्थ काय होतो, मुळाक्षर होतो. तर हे अल्फाबेट आहे, या अल्फाबेटाचा विचार जर केला तर त्याचे दोन भागामध्ये विभाजन केलं जातं. तर ते दोन भागामध्ये विभाजन कोणत्या स्वरूपाचं आहे, तर पहिला भाग आहे कॅपिटल लेटर आहे. कॅपिटल लेटर म्हणजे काय, स्मॉल कॅपिटल लेटर म्हणजे जे काही अक्षर असतात ते नेमकं त्याची कोणती लिपी असते, मोठी लिपी असते. आणि स्मॉल लेटर, स्मॉल लेटरचा भाग म्हणजे लहान लिपीमध्ये ते अक्षर लिहिले जातात, म्हणजे मुळाक्षर लिहिले जातात. म्हणजे याचं दोन भागामध्ये विभाजन होतं. बाराखडे तीच असते पण वेगवेगळ्या स्वरूपामध्ये लिहिण्याची त्याची शैली आहे. तर या ठिकाणी परत त्याच्यानंतर त्याचं स्वरूप जर पाहिलं, एकूण मुळाक्षरा संख्या 26 आहे. त्या मुळाक्षरामध्ये त्याचं विभाजन झालं 21, त्याच्यामध्ये कॉन्सन्टन्स म्हणजे व्यंजन आहेत. आणि 26 जे आहे त्या 26 मधून 21 जर गेले तर राहिले 5, तर ते 5 जे आहेत ते काय आहेत, फॅवल्स. फॅवल्स म्हणजे काय, स्वर. तर असं या ठिकाणी आपल्याला इंग्रजीच्या बेसिक भागाचं या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सखोल पद्धतीने अध्ययन करायचं. तर आपण या ठिकाणी सुरुवात करू. तर अल्फाबेट म्हणजे मुळाक्षर, त्याच्यात कॅपिटल लेटर आहे. कॅपिटल लेटरमध्ये ए बी सी डी ई एफ झी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड, हे जे एकूण किती आहे, 26 मुळाक्षर आहेत. म्हणजे त्याचा पहिला भाग किंवा नेमकं मोठी लिपी अशा स्वरूपात लिहिली जाते. आणि स्मॉल लेटरमध्ये आपण वरच्याच अक्षरांचं या ठिकाणी पुन्हा नेमकं या ठिकाणी स्वराच्याच माध्यमातून किंवा आपण त्याचं पुन्हा त्याचं वाचन करणार आहोत. तर या ठिकाणी हे वरचे आपण वाचन केलो तेच आपण या ठिकाणी मुखाद्वारे आपलं वाचन करणार आहोत. यासाठी एकूण यामध्ये सुद्धा एकूण 26 अक्षरांचं भाग या ठिकाणी मोडलेला आहे. आता या 26 भागामधून याला टोटल या जे काय भाग आहे याला काय अल्फाबेट म्हणजे मुळाक्षर आपण त्याला नाव दिलं. मुळाक्षराचं विभाजन केल्याच्यानंतर त्याच्यामध्ये फॅवल्स, फॅवल्स म्हणजे काय, स्वर. म्हणजे ए ई आय ओ यू हे इंग्रजीमध्ये एकूण असे 5 स्वर आहेत. आणि त्या 5 स्वराच्या माध्यमातून आपल्याला अक्षराची रचना करता येते. म्हणजे स्वराच्या माध्यमातून अक्षर निर्माण होत असतं. म्हणजे असे एकूण 5 स्वर आहेत. म्हणजे कॉन्सन्टन्स, कॉन्सन्टन्स म्हणजे व्यंजन. तर व्यंजन म्हणजे 5 स्वर काढल्याच्यानंतरमध्ये जे काय ए आय ओ ए जे आहे यांना वगळून जे काय उरलेले अक्षर आहेत बी सी डी एफ झी एच आय जे के एल एम एन ओ एम एन सॉरी पी क्यू आर एस टी एस टी व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड असे एकूण 21 काय आहेत, ते कॉन्सन्टन्स म्हणजे व्यंजन आहेत. तर आपण या ठिकाणी या म्हणजे भागाचा आपण चांगल्या पण अभ्यास केला आहे. आणि हा जो भाग आहे ज्यांना इंग्रजी चांगल्या पद्धतीने शिकायची आहे त्यांनी बुडापासून म्हणजेच आपण कुठूनही त्याची वाटचाल न करता बुडापासून आपला काय जमत नाही या भागापासून आपण त्याची सुरुवात करणं आवश्यक आहे. तर हा इंग्रजीचा मूळ भाग म्हणजे सुरुवातीचा भाग आहे. आणि हा पहिलाच भाग आहे यामध्ये आपण चांगल्या पद्धतीने सराव केल्याच्या आपल्याला इंग्रजी सहज आणि सुटली. या ठिकाणी आज आपल्याला बेसिक कन्सेप्ट या पॉइंट मध्ये दुसरा भाग म्हणजेच नेमकं वर्ड या ठिकाणी आपला पाहिजे, तसेच सेंटेन्स म्हणजेच काय आणि वर्ड म्हणजेच काय याची आपण पूर्व माहिती आपण आज या ठिकाणी करून घेणार आहोत. तर वर्ड म्हणजेच काय, तर मित्रांनो आपल्या जीवनातील आपण दररोज दैनंदिन जीवनामध्ये जे काही लहान मुलं असतात किंवा प्रायमरी स्कूलमध्ये जे विद्यार्थी असतात ते दररोज इंग्रजी, इंग्रजीचा पायाभूत म्हणजे इंग्रजीचं बेसिक पूर्ण करण्यासाठी शब्दरचना पाठ करत असतात. त्या भागामध्ये आज वर्ड ही पॉईंट या ठिकाणी आज आपल्याला पाहिजे आहे. तर वर्ड म्हणजेच काय, तर या ठिकाणी इंग्रजीमध्ये याची व्याख्या दिलेली आहे. अ ग्रुप ऑफ मिनिंगफुल, अ ग्रुप ऑफ मिनिंगफुल लेटर इज कॉल्ड ॲज वर्ड. म्हणजेच दोन किंवा दोनपेक्षा अधिक अर्थपूर्ण शब्दाच्या म्हणजेच दोन किंवा दोनपेक्षा अधिक अर्थपूर्ण अक्षराच्या समूहास, अर्थपूर्ण अक्षराच्या समूहास. लेटर म्हणजेच अक्षर, तर अर्थपूर्ण अक्षराच्या समूहास आपला काय म्हणता येईल, शब्द असे म्हणतात. तर आता शब्द कोणते आहेत वरती, तर या ठिकाणी मॅन, बॉय, त्याच्यानंतर वुमन, बर्ड, काऊ, लॉयर, पेन, अजय, स्कूल, कॉलेज, डॉक्टर, टीचर म्हणजे इटीस म्हणजे इत्यादी असे अनेक स्वरूपाचे नेमके शब्द या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. तर तसेच वर्ड पॉईंट झाल्याच्यानंतर लगेच
पॉइंट तिसरा आपला कोणता आहे सेंटेंस. सेंटेंस म्हणजे वाक्य. वाक्य म्हणजे कोणतं असतं तर वाक्य म्हणजे अर्थपूर्ण शब्दाच्या समूहाला. अर्थपूर्ण शब्दाच्या समूहाला आपण काय म्हणतो वाक्य असं म्हणतात. तर आपण ते इंग्रजीमध्ये पाहूया. ग्रुप ऑफ मिनिंगफुल वर्ड्स म्हणजे या ठिकाणी शब्दाला काय होणार आहे या ठिकाणी जे काही अनेक शब्द मिळून त्या ठिकाणी त्याला अर्थ जर प्राप्त होत असेल तर अशा अर्थपूर्ण शब्दाच्या समूहाचा आपण काय म्हणतो वाक्य असं म्हणतात. तर म्हणजेच या ठिकाणी अ ग्रुप ऑफ मिनिंगफुल वर्ड इज कॉल्ड ॲज सेंटेन्स म्हणजे अर्थपूर्ण शब्दाच्या समूहाला वाक्य असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल मध्ये पहा आजी इज अ गुड बॉय म्हणजे आजी हा मुलगा कसा आहे चांगला आहे. त्याच्यानंतर सोराली सॅंग अ सॉन्ग. त्याच्यानंतर ऑल स्टुडंट्स आर स्टडिंग आणि बॉयज आर प्लेईंग ऑन द ग्राउंड. म्हणजेच या ठिकाणी वर्ड आणि सेंटेन्स म्हणजे बेसिक स्वरूपामध्ये या वर्डचं महत्व काय आहे आणि सेंटेन्स म्हणजे वाक्याचं महत्व काय आहे आपण या ठिकाणी आज पाहिले. या ठिकाणी आपला जो नियम चालू होता तो चौथा नियम म्हणजे चौथ्या नियमामध्ये फ्रेज नावाचा पॉईंट पाहिजे आणि पाचवा क्रमांक जो आहे तो सब्जेक्ट आहे. तर फ्रेज म्हणजेच काय तर वाक्यातील म्हणजेच या ठिकाणी पहा अ ग्रुप ऑफ वर्ड विच डझंट गिव्ह कम्प्लीट मिनिट म्हणजे या ठिकाणी डझंट म्हणजे नेगेटिव्ह याचा अर्थ होतो. म्हणजे या ठिकाणी अर्थ कसा होत आहे नेगेटिव्ह होत आहे म्हणजे वाक्याच्या शब्दसमूहास निश्चित अर्थपूर्ण नसतो. वाक्याच्या शब्दसमूहास निश्चित अर्थपूर्ण नसतो म्हणजे या वाक्याला अर्थ प्राप्त होत नाही अशा या घटकाला आपला काय म्हणता येईल फ्रेज असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल मध्ये कसं म्हणतात तर या ठिकाणी टेक केअर या ठिकाणी काय उल्लेख आहे का म्हणजे या ठिकाणी याला अर्थ प्राप्त होते का कोण म्हणते माहित नाही कोणा म्हणते माहित नाही म्हणजे टेक केअर म्हणजे या ठिकाणी अर्थ प्राप्त होत नाही. तसेच इन्स्टेड ऑफ म्हणजेच अशा स्वरूपाचं ईटीसी म्हणजेच इत्यादी असे जे काही शब्द असतात की नेमके त्यांना अर्थ निश्चित प्राप्त होत नाही अशा घटकाला फ्रेज म्हणून ओळखलं जातं. तसेच सब्जेक्ट तर सब्जेक्टचा जर पॉईंट आपण बघितला तर व्याकरण दृष्ट्या हा फार पॉईंट महत्वाचा आहे. कारण का ज्यावेळेस आपण वाक्याची रचना करत असतो त्या म्हणजेच आपल्याला जास्तीत जास्त याचा उपयोग कुठे आपल्याला भेटून जाईल तर याचा उपयोग जास्तीत जास्त टेन्स या काळामध्ये जास्तीत जास्त केला जातो. म्हणजे याची रचनाच आहे टेन्सची साधारणतः एस प्लस व्ही प्लस ओ. एस म्हणजेच काय असतो सब्जेक्ट असतो व्ही म्हणजेच काय असतो व्हर्ब असतं आणि ओ म्हणजेच काय असतं ऑब्जेक्ट असतं. मग या तिन्ही घटकाचा या ठिकाणी आपल्याला थोडक्यात सारांश या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. पण त्याही पेक्षा नेमकं त्या तीन घटकापेक्षा सब्जेक्ट नावाचं म्हणजे सब्जेक्टची या ठिकाणी किती गरज आहे आणि ते किती महत्वाचं आहे या ठिकाणी आज आपण ते पाहून घेऊया. तर पहा सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजे काय असतो करता असतो. करता म्हणजे वाक्यातील क्रिया करणाऱ्या शब्दास वाक्यातील क्रिया करणाऱ्या शब्दास आपला काय म्हणता येईल करता म्हणता येईल. म्हणजेच काय इंग्रजीत जर पाहिलं तर डोर ऑफ ऍक्शन ऍक्शन म्हणजे कृती करणारा डोर ऑफ ऍक्शन इज नाउन ऍज सब्जेक्ट. म्हणजे वाक्यातील क्रिया करणाऱ्या शब्दास आपल्याला काय म्हणता येईल सब्जेक्ट असं म्हणतात. म्हणजे ऍक्शन कोण करत असतो सब्जेक्ट करत असतो. सब्जेक्ट म्हणजे काय असतो करत असतो. वाक्यातील क्रिया करणाऱ्या शब्दास सब्जेक्ट म्हणून ओळखलं जातं किंवा करता म्हणून ओळखलं जातं. मग फॉर एक्झाम्पल मध्ये आपण या ठिकाणी पाहूया भागवत इज टीचिंग मॅथ. पण याही अगोदर मी असं तुम्हाला सांगेन की सब्जेक्ट मध्ये म्हणजेच आपल्याला या ठिकाणी पाहता येईल बघा की वाक्यातील कर्ता जो असतो तो एकतर नाम तर असतो अथवा तो सर्वनाम असतो. म्हणजे वाक्यातील कर्ता हा नाम किंवा सर्वनाम असू शकतो. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट वाक्यातील मुख्य क्रियापदास वाक्यातील मुख्य क्रियापदास हू म्हणजे कोण म्हणजे कोण म्हणजे क्रिया करणारा कोण आहे कर्ता आहे. हू म्हणजेच कोण वाक्यातील मुख्य क्रियापदास हुने प्रश्न विचारला असता येणार उत्तर काय असतं आपलं करता असतं. मग या ठिकाणी पहा वाक्यातील मुख्य क्रियापदास या ठिकाणी भागवत इज टीचिंग मॅथ भागवत इज टीचिंग मॅथ. या ठिकाणी आपण पाहूया भागवत काय आहे सब्जेक्ट आहे इज काय आहे हेल्पिंग वर्ब आहे आणि टीचिंग काय आहे मेन वर्ब आहे आणि मॅथ काय आहे ऑब्जेक्ट आहे बरोबर. मग या ठिकाणी वाक्यातील मुख्य क्रियापदास मुख्य म्हणजे मेन वर्ब ही आहे वाक्यातील मुख्य क्रियापदास हुने प्रश्न विचारला असता येणार उत्तर काय असतं करता असतं. मग या ठिकाणी मी या ठिकाणी प्रश्न सुद्धा निर्माण केलेला आहे हू इज टीचिंग मॅथ म्हणजे या ठिकाणी मॅथ जो विषय आहे तो कोण शिकवित आहे तर कोण शिकवित आहे त्या ठिकाणी भागवत. मग या ठिकाणी आपला उत्तर लिहायला काय अडचण आहे नाही. मग या ठिकाणी काय करणार आपण भागवत म्हणजे हा काय आहे या ठिकाणी करता आहे. या स्वरूपानुसार म्हणजे मी या ठिकाणी पहिलं उदाहरण समजून सांगितलं आहे आपण ऑटोमॅटिक आता या ठिकाणी काय करायचं सब्जेक्ट ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपण त्याला काय करूया अंडरलाईन करून घेऊया. म्हणजे जेणेकरून आपल्याला वाक्यातील हुन प्रश्न विचारला असता वाक्यातील मुख्य क्रियापदास हुन प्रश्न विचारला असता येणार होतं आपलं उत्तर आपलं काय असतं करता असतं हे आपण या ठिकाणी आपला समजलेलं आहे. म्हणून आपण वाक्यातील मुख्य क्रियापदास किंवा म्हणजे वाक्यातील जो कर्ता असतो त्या कर्त्याला काय करायचं आपल्याला अंडरलाईन करून घ्यायचं. मग पहा या ठिकाणी सुनील आहे सुनील इज रायटिंग द नेम ऑफ स्टुडंट्स बरोबर. मग या ठिकाणी बघा सुनील इज रायटिंग द नेम ऑफ स्टुडंट्स. या ठिकाणी कर्ता जो आहे तो कोण आहे सुनील आहे.
म्हणून या ठिकाणी म्हणजे हे काय आहे म्हणजे सांगायचं म्हणजे या ठिकाणी काय मेन वर्ब हे आहे आणि परत नेमकं द नेम ऑफ स्टुडंट हा जो काय झाला हा ऑब्जेक्टचा भाग झाला आणि हे जे हेल्पिंग वर्ब आहे सुनील हा काय झाला करता झाला. तर आपल्याला ह्या ठिकाणी कोणत्या घटकासाठी अंडरलाईन करायचं आहे सुनील या घटकासाठी अंडरलाईन करायचं म्हणजे हा करता हा झाला. मी आणि उल्लेख केलता की करता वाक्यातील करता हा एकतर नाऊन असू शकतो अथवा सर्वनाम असू शकतो. या ठिकाणी पर्सनल प्रोनाऊन मधला प्रथम पुरुषी एकवचनी करता कोणता आहे आय आहे. तर आय हा या ठिकाणी काय आलेला आहे करता म्हणून आलेला आहे. आय एम वॉचिंग टीव्ही म्हणजे या ठिकाणी करता कोणता आहे आय आहे. द बॉय इज क्राईंग या ठिकाणी आता इज हेल्पिंग वर्ब झालं क्राईंग हे मुख्य वर्ब मुख्य क्रियापद झालं. इकडे या ठिकाणी ऑब्जेक्टचं स्वरूप दिलं नाही साधारण वाक्य आहे मग या ठिकाणी आपल्याला काय शोधायचं फक्त करता शोधायचं. मग या ठिकाणी द बॉय हा काय झाला करता झाला. त्याच्यात आजे स्पीक पोलाइटली आजे कसा बोलतो नम्रपणे बोलतो. या ठिकाणी आपला हाऊ काय आहे करता कोणता आहे म्हणजे मी उल्लेख केलता एकतर नाऊन तर असू शकतो अथवा प्रोनाऊन असू शकतो म्हणजेच सर्वनाम असू शकतो. या ठिकाणी काय आहे नाऊन आहे नाऊन म्हणजेच आजे आजे म्हणजेच काय आहे मुलगा म्हणजेच नाव आहे म्हणजे आजे हा या ठिकाणचा काय झाला तो करता झाला म्हणजे तो कसा करता आहे पोलाइटली म्हणजे नम्रपणे बोलत आहे. तर आपण सब्जेक्ट म्हणजेच या ठिकाणी पाहिलेलं आहे वाक्यातील मुख्य क्रियापदास होणे प्रश्न विचारला असता येणारं उत्तर करता असतं आणि वाक्यातील क्रिया करणाऱ्या शब्दाला आपल्याला काय म्हणता येईल करता असं म्हणतात. म्हणजे या ठिकाणी आगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण सब्जेक्ट नावाचं स्वरूप या ठिकाणी आज आपण समजून घेतलेलं आहे.